कोरोना व्हायरसच्या युद्धामध्ये मास्कचा फार महत्त्वाचा भाग आहे. मास्कमुळे जे बाहेरचे विषाणू आहेत ते व्यक्तीच्या नाकामध्ये किंवा तोंडामध्ये प्रवेश करत नाहीत, ते तिथेच थांबतात. तसेच ज्याला कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे त्या व्यक्तीचे देखील जे निघणारे विषाणू आहेत ते हवेमध्ये जात नाहीत, त्यामुळे त्यांना अटकाव होतो. त्यामुळे हा जो मास्क आहे हा कोरोनाविरुद्धच्या लढाईतील अत्यंत महत्त्वाचा असा भाग झालेला आहे, एक महत्त्वाचं एलिमेंट झालेलं आहे. आणि हे जे आपण मास्क वापरतो ते मास्क वापरल्यानंतर बरेचदा आपण ते डिस्पोज ऑफ करतो, परंतु ते जसेच्या तसे डिस्पोज ऑफ करणे हे अत्यंत चुकीचे आहे. त्यासाठी आता मार्केटमध्ये जे सिंगल यूज मास्क आहेत तर आपण ते वापरून आपल्या डस्टबिनमध्ये टाकतो. ते डस्टबिनमध्ये टाकणे अत्यंत घातक आहे, कारण की जे स्वच्छता सेवक आपल्याकडे येतात, स्वच्छता दूत येतात, ते तो कचरा घेऊन जातात आणि हा जो विषाणू आहे हा बरेच तास त्या मास्कवरती राहतो, जिवंत राहतो, त्यामुळं त्यालाही त्याची लागण होण्याची शक्यता वाढलेली असते. म्हणून हा मास्क डिस्पोज ऑफ करायच्या अगोदर एक काळजी आपण ही घेतली पाहिजे की तो मास्क आपण डेटॉलच्या पाण्यामध्ये कमीत कमी 10 मिनिटं ठेवला पाहिजे. जर डेटॉल नसेल तर लायझॉल असेल, जे काही डिसइन्फेक्टंट आपल्याकडे असेल त्या डिसइन्फेक्टंटनी त्याला डिसइन्फेक्ट करूनच आपण तो डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे. तो जसंच्या तसा देणं म्हणजे आपण पुन्हा संक्रमण करण्यासाठी एक नवीन त्याला व्यक्ती उपलब्ध करून देणे अशातला भाग आहे. आणि त्यामुळं आता मार्केटमध्ये मास्क फार कमी उपलब्ध आहेत आणि मास्क कमी उपलब्ध असल्यामुळे या मास्कला प्रत्येकाला मास्क वापरणे तर गरजेचं आहे. तेव्हा आपल्या घरी जो काही रुमाल असेल तोही तुम्ही जाडा रुमाल घ्या आणि तो जाडा रुमाल त्याला डबल फोल्ड करून तुम्ही नाकातोंडावर बांधा. आणि नाकातोंडावर बांधल्यानंतर तो घरी आल्यावर तो पहिल्यांदा तुम्ही डेटॉलनी स्वच्छ करा आणि किंवा लायझॉलच्या पाण्याने स्वच्छ करा आणि तो वाळवून पुन्हा त्याला वापरा. परंतु तो जसेच्या तसा वापरू नका. आणि अशा पद्धतीनं जिथपर्यंत स्वच्छता दूत आहेत जे नगरपालिका महानगरपालिकेचे, ते आपल्या या लढ्यातील फार मोठे सैनिक आहेत आणि त्या सैनिकाची सुरक्षा करणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टीनं आपण जो मास्क डिस्कार्ड करणार आहोत किंवा डस्टबिनमध्ये टाकणार आहोत तो काळजीपूर्वक हा डिसइन्फेक्ट करून डेटॉलच्या पाण्यामध्ये टाकून किंवा लायझॉलच्या पाण्यामध्ये टाकूनच तो स्वच्छता दूताला आपण जो कचरा देतो त्यामध्ये टाकावा. अन्यथा त्याच्यामधूनच संक्रमण होण्याची खूप मोठी शक्यता निर्माण होते आहे. आणि जे स्वच्छता दूत आमच्याकडे येतात त्या स्वच्छता दूतांना आपण बरेचदा ग्लोव्ज आणि मास्क देतो, परंतु त्याचे पाय बरेचदा असे उघडे असतात. तर जे डॉक्टरसाठी जे PPE आहे, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स, तेच त्यांना देखील देण्यात यावे. नर्सेस आणि डॉक्टर्स आणि बाकीच्यांना जे PPE देण्यात येते ते त्यांना देण्यात यावे, कारण की तो या लढ्यातील फार मोठा महत्त्वाचा सैनिक आहे. धन्यवाद.